आणि मनसेच्या बॅनरवरती प्रभू श्रीराम यांचं चित्र झळकल्याचं पाहायला मिळत आहे. अयोध्येमध्ये भगवान श्रीराम यांच्या अभिषेक प्रसंगी आणि मूर्ती स्थापना प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॅनर झळकवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यावरती दहिसर विधानसभा परिसरात कार सेवकांच्या स्वप्नपूर्तीचे बॅनर झळकायला सुरुवात झाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.